गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आम्ही चाललेलो आहे कुठेतरी स्पेशल ठिकाणी. आणि अर्थातच आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल व्हिडिओचं टायटल बघून की आम्ही कुठे चाललो आहे. पण आमच्या फॅमिलीसाठी हे सरप्राईज आहे की आम्ही कुठे चाललोय. त्यांना बोललो व्लॉग मध्ये बघा, शेवटी कुछ तो सरप्राईज होना चाहिए ना. तर हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्यांना कळेल आम्ही कुठे चाललोय. अर्थात तुम्हाला तर कळालंच असणार. आणि ही माझी पार्टनर कुठे दिसते काय? ऍक्च्युअली कॅमेराला पुढे स्क्रीन नाही आहे, आम्हाला कळत नाही आम्ही दिसतोय की नाही दिसतोय. फक्त लेन्स समोर आपण बघून काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी म्हणून बोलतो. चला आता आपला प्रवास सुरू करूया. काळोख आहे, काय जास्त दिसणार नाही, त्यामुळे जेव्हा उजेड पडेल तेव्हा मी तुम्हाला नजारे दाखवायचा प्रयत्न करीन. बाकी बघू आपण. फायनली आम्ही पोहोचलो आहे कळंबोलीला. आणि कळंबोलीला काय नाश्ता ब्रेकफास्ट करायला सांगितलं होतं मॅगीमध्ये. खूप छान नजारा आहे, तुम्ही इथून बघू शकता. आणि हा आमचा ब्रेकफास्ट. आणि मॅडम आता भेटू ब्रेकफास्ट झाल्यानंतर. तर मित्रांनो, आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि तुम्ही जसं इथे बघाल कोणच नाही आहे. तिकडे बाहेर काही लोक आहेत पण ते आत्ताच आलेत, सेल्फी काढतायत. आणि इकडे कॉफी चालू आहे. वाजले आहेत 8:30. 8:30 वाजले आहेत, आम्हाला निघायला पाहिजे. तर पटकन कॉफी संपवतो कारण गाडीत नाही सांडली पाहिजे. इथे संपवून आम्ही खाली जाऊ. चला तुम्ही आता मजा घ्या. आम्ही पोचलो आहे एका ठिकाणी पुण्यात, एका देव माणसाच्या घरी. आमचा देव माणूस आहे तो. बघणाऱ्यांना सगळ्यांना कळालं असेल, जे माझी भावंड आहेत त्यांना सगळ्यांना कळालं असेल देव माणूस कोण. तर हा आहे आमचा देव माणूस. मास्क काढणार नाही तो, आपण त्याच्या घरी जाऊया. चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशन कडे. दादाकडे गेलो, मस्तपैकी जेवलो, निघताना व्लॉग चालू करायला विसरलो. बोलण्यात एवढे आम्ही गुंग झालो की निघताना व्लॉग चालू करायला विसरलो. आता तुम्ही आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर मास्क बघाल तर आम्हाला नवीनच कळालंय, जर पुण्यात तुम्ही गाडी पण चालवताय तरी तुम्हाला मास्क घालणं हे कंपल्सरी आहे. तर आता आपण निघू पुढे. बाकी रस्ता तर तुम्ही एन्जॉय करतच असाल. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा. बाकी मी तर खूप प्रयत्न करीन जेवढा चांगला होईल तेवढा चांगला बनवण्याचा. तर आपण पण एन्जॉय करूया माझ्याबरोबर, तुम्ही पण एन्जॉय करा. फायनली बऱ्याच वेळानंतर आम्ही इकडे एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. कॉफी शिवनेरी मिसळ, कॉफी फार छान होती. नेचर्स कॉल्सचा हा ब्रेक होता. आणि जगातलं सगळ्यात मोठं सुख जे आहे ना ते आपलं नेचर कॉल. तर बऱ्याच वेळा तुम्ही थांबला असाल ते तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच ह्या गोष्टीचा. आता पुढे आम्ही निघू. आता वाजले आहेत 4:15 वाजत आलेत संध्याकाळचे. इथून निघू पुढे. अजून आम्हाला 3 तास दाखवते गुगल मॅप.
आणि रोड असा आहे की तुम्ही जास्त फास्ट चालवू शकणार नाही, म्हणजे रोड तुम्ही कापू शकणार नाही जास्त लवकर. तर बघूया, आम्हाला गुगल मॅप तर 3 तास दाखवते, आम्हाला किती वेळ लागतो बघूया. तुम्हालाही सांगू जाते 4 वाजले जाता, थोडे 1-5 मिनिट पाय मोकळे करू आणि मग पुढे जाऊ. कॅमेरा मी दिलेला आहे आमच्या नवीन कॅमेरा वुमन, ह्या बघा. तर आज नीलमने फायनली कॅमेरा चालवायला शिकलेली आहे. असं पण मला येतो हा कॅमेरा चालवायला. खूप चांगली जागा आहे मित्रांनो ही. कोंबड्या आहे तिथे, गावठी कोंबड्या. तिकडे खाली शेती चालू आहे, 2 शेतकरी आहेत. बाकी तुम्ही जे रस्त्याचे जे सीन बघताय, जे रस्त्याचे व्हिडिओ आहेत, ट्राफिक व्हिडिओ, रस्त्याचं जे काही, ते सगळं आज नीलमने शूट केलेलं आहे. तर जे काही चांगलं वाईट जे काही असेल ते ऑल क्रेडिट गोज टू नीलम. आणि मी तर नेहमी तिच्या गायडन्ससाठी आहेच. शिकवले मला आकाश बघ किती मस्त दिसतंय. खूप छान वातावरण आहे, इथून जावं असं तर मन करत नाही आहे, पण आता जावं लागेल. वेळेत पोचणं पण गरजेचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला हॉटेलला फोन करून कन्फर्म करायचं आहे की आम्ही येतोय बाबा, लेट झालाय पण आम्ही येतोय. काय असणार त्याच्यात सांगा भाऊ, पडतंय पडते हे पडतंय त्याच्यावरून आम्हाला कळालं काय असणार आहे. कापूस, एवढा कापूस भरून चाललाय मित्रांनो बघा, उडाला उडतोय असं का पाहू. मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहोत औरंगाबादला. आम्ही जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो आणि भेटूया उद्या. खूप थकलो आहे, माझ्या डोळ्यांवरून कदाचित तुम्हाला समजतच असेल लाल झालेत. बाकी भेटू आपण उद्या. उद्या कुठे कुठे जाणार आहे, कसं कसं जाणार आहे अजून प्लॅन नाही आहे. सगळं जवळच आहे, तर बाय स्वतःच्या गाडीने जायचं आहे की ऑटो किंवा ओला उबेर करून जायचं आहे हे पण फिक्स नाही आहे. उद्या सकाळी बघू, प्लॅन करू, लिस्ट बनवू कुठे कुठे जायचं आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. चला बाय, गुड नाईट.